जिले के मोहाड़ी तहसील के हरदोली झंझार गांव में घर शाम के सात बजे के दौरान घर में कोई न होने से अचानक आग लग गई जिससे लाखों रुपयों का नुकसान हुआ है पीड़िता का कहना है कि घर में कोई न होने का फायदा लेकर संक्षिप्त व्यक्ति ने आग लगाई है भंडारा जिले के मोहाड़ी तहसील के हरदोली झंझार गाँव में शाम सात बजे के करीब अचानक आग लगने से लाखों रुपयों का नुकसान हुआ है किसी भी तरह की जीवित हानि नहीं हुई है और लोगों का कहना है कि आग लगने के बाद सिलेंडर ब्लास्ट हुआ जिससे पूरे गांव में हडकंप बच गया आवाज इतनी तेज थी कि कहीं दूर तक सुनाई दी जिसे गाँव वाले आवाज की दिशा की तरफ बढ़े और आग पर काबू पाने के लिए पास में ही तालाब से पानी निकालकर आग को शांत किया गया लेकिन पीड़ित परिवार का पूरा सामान आग में जलकर राख हो गया बी न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरे की रिपोर्ट माझं नाव चंद्रप्रकाश गायधन आहे मला नऊ ते नऊच्या दरम्यान ही माहिती मिळालेली आहे मी यवतमाळला होतो त्यावेळेला कामावरती मला माहिती भेट भेटतात मी तुरंत आले आणि माहिती मी थोडीशी दुसऱ्यांना मोबाईलवर किंवा कॉन्टॅक्टद्वारे क माहिती घेतली त्याच्यामुळे असं लक्षात आला आहे की ही आग लागली नसून आग लावण्यात आलेली आहे आणि ही डायरेक्ट कसं झोपडीला लागली नसून पहिल्या आधी हे साईटच्या हे जळले जळलेलं आहे त्याच्यानंतर मग हे झोपडी जळली झोपडी जळल्यानंतर सिलेंडर स्फोट झाला किंवा घटना आहे सर हां आगेच्या क आगेत कमीत कमी दोन ते अडीच लाखाचं माझं नुकसान झालं आहे त्याच्यात माझ्या का काही कॅश होता पन्नास ते साठ हजार रुपये त्याच्यात माझ्या काही जेवर होते म्हणजे सोनाच्या आंदी तर ते, ते होते ऐंशी नव्वद हजार रुपयाचे आणि माझ्या घरगुती सामान आहे हे ते आहे असं टोटल माझ्या अडीच लाखाचं नुकसान झालं आहे जीवितहानी काय झालेली आहे नाही याच्यात जीवितहानी कोणी नाही हे खूप चांगले आहे संशय संशय नाव अज्ञात व्यक्तीवर आता मी कुणाचं नाव घोषित करू शकणार नाही पण हे अज्ञात व्यक्तीवर हे आहे कोणी शासकीय अधिकारी वगैरे आले असतील शासकीय अधिकारी म्हणजे माझ्या उपस्थितीमध्ये पटवाळी मॅडम आल्या होत्या मगाशी त्यांनी काय नोंद केले काय ते त्यांना माहीत आहे पोलीस विभाग रात्री आले बोलले होते मी पोलीस विभागांना रात्री फोन केला होता सेलोकर साहेबांना या मला माहिती पडल्यानंतर त्यांनी सांगितले की असं असं झालं तसं तसं झालं पण मी म्हटलं मौका चौकशीवर तुम्ही चौकशी केली काय ते बोलले आम्ही उद्याला करू आणि ते परत काय आज आलेले नाही